दरम्यान महादेव जानकर हे परभणीमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही जागा रासपला देण्यात आली आहे. जानकरांच्या परभणीतून निवडणूक लढण्याच्या निर्णयानं बारामतीतून सुनेत्रा पवारच लढणार हे जवळपास अधोरेखित झालंय. महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढणार. राष्ट्रवादीच्या कोट्यातून जानकरांच्या रासपला जागा. सुनेत्रा पवारांचा बारामतीचा मार्ग मोकळा. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीत सामील झाल्यानंतर ते कुठून लढणार याची चर्चा सुरू झाली होती. जानकर बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार अशा शक्यता वर्तवण्यात येत होते. बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढली होती. पण अखेर महादेव जानकरांचं ठरलंय. महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. जानकरांना परभणीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून देणार असल्याची घोषणा सुनील तटकरेंनी केली. परभणीची जागा ही रासप राष्ट्रीय समाज या पक्षाला आमच्या कोट्यातून देण्याच्या संदर्भात मध्ये ज्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे, परभणीची जागा ही त्या ठिकाणी महादेवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढणार आहे. महायुतीत सामील होण्याआधी शरद पवारांची चर्चा सुरू होती अशी कबुली जानकरांनी दिली. जागा जरी राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिली असली तरी रासपच्या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं महादेव जानकरांनी सांगितलं. जरी परभणीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार 5,000-5,00,000 समथिंग वोट्स मिळवले होते, राजेश विटेकर माझे मित्र आहेत, त्यांच्या देखील अन्याय होण्यासाठी होऊन देणार नाही. मी दादांना सुनील तटकरेंना विनंती करीन की समजा पुढं माझं माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला कुठली जागा मिळाली तर त्यांना देखील मदत करण्यासाठी मी त्यांच्या बघा. जानकर बारामतीतून लढणार असल्यानं बारामतीतून त्यांच्या निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. महादेव जानकर भाजपचे मित्र असतानाही त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्यात आल्यानं नक्की राजकीय संधी काय झाली याच्या रंगतदार चर्चाही या निमित्तानं सुरू झाल्या. अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.